our class. Our today's subject is science. In our previous class, we already started our lesson number 9. And today, we are going to learn remaining part of this lesson. Okay, students, let's see. Students, in our previous class, we already saw types of animals. Which are they? Land animals. Land animals, konte bagitle apan? Cow, horse, rabbits. And which animals live on land? Land animals mhanje kay? Those animals lives on land. Tana kay mantar? Land animal. Then water animal. What is mean by water animal? Those animals live in water. These called water animal. Konte animals bagitle apan? Water animals. Fish, whales, and octopus. But some animals live water as well as land also. Which are these animals, students? Frog, crocodile, tortoise, and duck. Okay. त्यानंतर आपण काय बघितलं wild animals म्हणजे जे animal जंगलामध्ये राहतात. बघा, सम ॲनिमल्स लाईक लायन्स, जिराफ्स, जेब्रास अँड एलिफंट्स लिव इन फॉरेस्ट. ते कुठे राहतात? फॉरेस्टमध्ये राहतात. दे आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल, म्हणजे जंगली प्राणी. हे ॲनिमल्स आपण कुठे बघतो? वी ऑल्सो सी दीज ॲनिमल्स इन अ झू. जिराफ इज टॉलेस्ट ॲनिमल. एलिफंट इज लार्जेस्ट लिविंग लॉन्ग लँड ॲनिमल. एलिफंट इज अ लार्जेस्ट लिविंग लँड ॲनिमल, म्हणजे जमिनीवर राहणारा सगळ्यात लार्जेस्ट म्हणजे मोठा प्राणी. अँड व्हेल इज द लार्जेस्ट लिविंग वॉटर ॲनिमल. व्हेल मासा जो आहे तो पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा ॲनिमल आहे. देन पेट ॲनिमल्स म्हणजे कुठले प्राणी? पाळीव प्राणी. जे प्राणी आपण आपल्या घरी किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती त्यांना आपण पाळतो किंवा सांभाळतो. सम ॲनिमल लाईक डॉग अँड कॅट्स लिव इन ऑर अराउंड अवर होम्स. ते आपल्या घरात किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा शेजारी असतात. दे आर कॉल्ड पेट ॲनिमल्स. वी शूड ट्रीट अवर पेट्स विथ लव अँड केअर. आपण आपल्या पाळीव प्राणी जे काय पेट्स ॲनिमल्स असतात त्यांच्या काय केलं पाहिजे? काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. वी शूड गिव देम क्लीन वॉटर टू ड्रिंक अँड फूड टू ईट. प्रोवाइड अ गुड शेल्टर, त्यांच्या राहण्याची त्यांना सावली दिली पाहिजे. कीप देम क्लीन, त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे. अँड नेवर टीज ऑर हर्ट देम, त्यांना त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना इजा पोचेल असं त्यांच्याशी वागायचं नाही. बिकॉज स्टुडंट पेट्स ॲनिमल्स व्हेरी हेल्पफुल फॉर अस. पेट ॲनिमल्सपासून आपल्याला खूप उपयोग असतात. डॉग इज गार्ड अवर हाऊस. कॅट काय करते सांगा? मांजर उंदराला पकडते की नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये उंदीर नसतात. कुत्रा जो असतो तो आपल्या घराची राखण करतो. देन काऊ गिव्ज अस मिल्क. गोट ऑल्सो गिव अस मिल्क. ओके, सो स्टुडंट टेक केअर ऑफ पेट ॲनिमल्स. नाऊ स्टुडंट्स, लेट सी रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन. बर्ड्स, नेक्स्ट पार्ट इज बर्ड. बर्ड म्हणजे काय? नाव टेल मी स्टुडंट, वॉट इज मीन बाय बर्ड्स? बर्ड्स म्हणजे पक्षी. बर्ड्स आर द ॲनिमल्स विथ फेदर्स. बर्ड्स आर द ॲनिमल्स विथ फेदर्स, विंग्स अँड टू लेग्स. विंग्स, टू लेग्स अँड अ बीक विदाऊट टीथ. अँड अ बीक विदाऊट टीथ. बर्ड म्हणजे काय? बर्ड म्हणजे असा पक्षी आहे, बर्डला काय काय असतात? फेदर्स. फेदर्स म्हणजे काय? हे जे पंख असतात की नाही त्याचे, त्याला फेदर्स म्हणतात. फेदर्स, विंग्स, हे बघा विंग्स. अँड टू लेग्स, बर्ड्सला किती लेग्स असतात? टू. टू लेग्स आर देअर. ओके, टू लेग्स अँड अ बीक विदाऊट टीथ. बीक म्हणजे काय? चोच.
पक्षांना चोच असते पण त्यांना दात नसतात. ओके, अ बी विदाउट टीथ. आय विल रिपीट इट अगेन स्टूडेंट्स, लिसन केअरफुली. बर्ड्स आर द एनिमल्स विथ फेदर्स, विंग्स, टू लेग्स, बीक, विदाउट टीथ. ओके, बर्ड्स आर एनिमल्स दॅट कॅन फ्लाय. बर्ड्स आर ॲनिमल दॅट कॅन फ्लाय. बर्ड्स हे असे प्राणी आहेत की ते उडू शकतात. त्यांना काय म्हणतात? उडणारे प्राणी किंवा पक्षी. बर्ड्स हॅव विंग्स टू फ्लाय इन द एअर. बर्ड्स हॅव विंग्स, हे बघा, हे जे त्यांचे पंख असतात, विंग्स म्हणजे काय? पंख. ते ह्या पंखांच्या सहाय्याने हवेमध्ये उडू शकतात. बर्ड्स हॅव विंग्स टू फ्लाय इन द एअर. हवेमध्ये उडण्यासाठी त्यांना कशाचा उपयोग होतो? विंग्स. दे यूज देअर विंग्स फॉर फ्लाय इन द एअर. बट सम बर्ड्स लाईक डक अँड स्वान कॅन स्विम. बट सम बर्ड्स लाईक डक अँड स्वान. डक म्हणजे काय? बदक. अँड स्वान म्हणजे काय? बगळा. कॅन स्विम, हे जे दोन पक्षी आहेत ते स्विम सुद्धा करू शकतात, म्हणजे ते पाण्यावर पोहू शकतात. ओके, दीज आर ऑल्सो बर्ड्स. सम बर्ड्स लाईक किवी अँड पेगविन कॅनॉट फ्लाय. सम बर्ड्स लाईक किवी अँड पेगविन कॅनॉट फ्लाय. बघा, विच इज दिस बर्ड? दिस इज किवी अँड दिस इज पेगविन. ओके, सो स्टुडंट, दीज बर्ड्स कॅनॉट फ्लाय. किवी, किवी हा बर्ड कुठे असतो? वी फाउंड दिस बर्ड इन न्यूझीलँड. किवी हा जो बर्ड आहे तो न्यूझीलंडमध्ये बऱ्यापैकी बघायला मिळतो. ओके, किवी हा असा पक्षी आहे तो उडू शकत नाही. का उडू शकत नाही? कारण का त्याला विंग्स नाही आहेत. बघा, त्याला विंग्स दिसत आहेत का कुठे? नाही. अँड नेक्स्ट ॲनिमल इज पेगविन. लुक ॲट दिस ॲनिमल, विच इज दिस बर्ड? अँड नेक्स्ट बर्ड इज पेगविन. सो स्टुडंट, पेगविन इज अ सी बर्ड. पेगविन इज अ सी बर्ड. दे यूज देअर विंग्स टू ट्रॅव्हल अंडर वॉटर. पेगविन जो आहे त्याला विंग्स असतात, हे बघा, दीज आर देअर विंग्स. आणि ह्या विंग्सचा उपयोग करून तो पाण्यामध्ये काय करतो? ट्रॅव्हलिंग करतो किंवा तो पाण्यामध्ये पोहू शकतो. बट दे कांट ट्रॅव्हल एअर. पण हा जो पक्षी आहे तो हवेमध्ये उडू शकत नाही. ओके, हा फक्त पाण्यामध्ये प्रवास करू शकतो, पण हा प्राणी जो, हा पक्षी जो आहे तो हवेमध्ये उडू शकत नाही. ओके स्टुडंट्स, वी फाउंड दिस बर्ड इन न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया अँड साऊथ आफ्रिका. ओके, डू यू अंडरस्टूड स्टुडंट्स? दीज आर बर्ड्स. नेक्स्ट इज इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स, इन्सेक्ट्स म्हणजे काय? कीटक. बघा, काही ॲनिमल्स मोठे असतात, काही ॲनिमल्स लहान असतात, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही. आपण आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे ॲनिमल्स बघतो. सम ॲनिमल्स आर बिग अँड सम ॲनिमल्स आर स्मॉल. आत्तापर्यंत आपण जेवढे ॲनिमल्स शिकलो ते कसे होते? दे आर बिग ॲनिमल्स, ते मोठे प्राणी होते. आणि आता आपण कुठले जे लहान प्राणी आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. ओके, दीज आर इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स हे ॲनिमल्स कसे असतात? वेरी स्मॉल ॲनिमल्स. ओके, इन्सेक्ट्स आर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स. यस, लुक हियर, इन्सेक्ट्स आर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स. हे बघा, दीज आर ऑल इन्सेक्ट्स. हे कसे असतात? लहान असतात. इन्सेक्ट्स, इन्सेक्ट्स आर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स. इन्सेक्ट्स आर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स. इन्सेक्ट जे असतात ते कसे असतात? लहान ॲनिमल्स आहेत, व्हेरी स्मॉल असतात. मोस्ट इन्सेक्ट्स हॅव सिक्स लेग्स. इन्सेक्ट्सला किती लेग्स असतात? मोस्ट इन्सेक्ट्स हॅव सिक्स लेग्स. इन्सेक्ट्सला जनरली सिक्स लेग्स असतात आणि काही इन्सेक्ट्सला आठ लेग्स असतात, एट लेग्स. ओके, सम इन्सेक्ट्स हॅव विंग्स टू फ्लाय अँड सम इन्सेक्ट्स हॅव विंग्स टू फ्लाय. विंग्स म्हणजे पंख. काही जे कीटक असतात त्यांना विंग्स असतात आणि त्यामुळे ते जे कीटक असतात ते फ्लाय होऊ शकतात किंवा ते उडू शकतात. पण सगळ्या इन्सेक्ट्सला विंग्स नसतात. फॉर एक्झाम्पल, ॲन्ट. ॲन्ट इज नॉट हॅव्हिंग विंग्स. बटरफ्लाय इज हॅव्हिंग विंग्स, सो बटरफ्लाय इज फ्लाइंग.
House fly is also having wings. Look at this picture. These are house fly's wings. So student, house fly is also can fly, but ant cannot fly. And louse, this is louse, this is also not fly. समजलं मुलांनो, इन्सेक्ट्स म्हणजे काय? कीटक. कोणते कोणते इन्सेक्ट्स आहेत आपण आपल्या ईवीएसच्या लेसनमध्ये इन्सेक्ट्स शिकलेलो आहोत. यस, कोणते कोणते इन्सेक्ट्स आहेत सांगा मला. बटरफ्लाय म्हणजे काय? फुलपाखरू. ऍन्ट, ऍन्ट म्हणजे मुंगी. हाऊस फ्लाय माशी. अँड लाउस हे काय आहे बघा, ऊ दिसते की नाही? ऊ माहिती आहे ना तुम्हाला? आता बऱ्याच मुलांच्या केसांमध्ये ऊ दिसत नाही, ओके. कारण का आपण आपल्या केसांची छान काळजी घेतो, आपण आपले केस व्यवस्थित स्वच्छ ठेवतो, हो की नाही? सो दीज ऑल आर इन्सेक्ट्स. अजून कुठले कुठले इन्सेक्ट्स आहेत? ग्रास हॉपर, देन कॉक्रोच, देन फायरफ्लाय. दीज ऑल आर इन्सेक्ट्स. बट स्टुडंट, सम इन्सेक्ट्स आर यूजफुल फॉर अस अँड सम इन्सेक्ट्स आर हार्मफुल टू अस. काही इन्सेक्ट्स कसे असतात? हेल्पफुल असतात, म्हणजे आपल्याला उपयोगी असतात. आणि काही जे इन्सेक्ट्स असतात ते कसे असतात? आपल्याला धोकादायक असतात, हार्मफुल असतात. फॉर एक्झाम्पल, यस, अँट. अँट आपल्याला चावलं तर काय होतं? आपल्याला दुखतं. अनदर एक्झाम्पल इज मॉस्किटो. यस, मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे काय? मच्छर. मच्छर चावल्यावर आपल्याला रोग होतात की नाही? आपण आजारी पडतो, आपल्याला ताप येतो. मच्छरमुळे कोणता कोणता आजार होतो? डेंग्यू होतो, है ना, टायफॉइड होतो, मलेरिया होतो, ओके. सो सम इन्सेक्ट्स आर हार्मफुल टू अस, बट सम इन्सेक्ट्स आर व्हेरी यूजफुल. फॉर एक्झाम्पल, यस, हनीबी. हनीबी इज ऑल्सो इन्सेक्ट. हनीबी म्हणजे काय? मधमाशी. मधमाशी काय करते? फुलांमध्ये जो मध असतो तो गोळा करते, हो की नाही? मग मधमाशी ही कशी आहे? यूजफुल आहे. पण मधमाशी जर चावली तर त्यामुळे आपल्याला काय होतं? किंवा आपण हर्ट होतो, ओके. सो स्टुडंट, दीज आर इन्सेक्ट्स. समजलं सगळ्यांना? यस स्टुडंट्स, व्हॉट वी सॉ इन दिस लेसन? वी सॉ ॲनिमल्स अराउंड अस. विच ॲनिमल वी सॉ? लुक ॲट द बोर्ड. यस स्टुडंट, व्हॉट वी लर्न इन दिस लेसन? ॲनिमल्स अराउंड अस म्हणजे आपल्या अवतीभोवती, आपल्या शेजारी असणारे प्राणी. कुठले कुठले बघितले आपण? लँड ॲनिमल्स. लँड ॲनिमल्स म्हणजे एलिफंट, टायगर, जिराफ, ओके. वॉटर ॲनिमल. वॉटर ॲनिमल म्हणजे फिश अँड, यस स्टुडंट्स, फिश अँड ऑक्टोपस. वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स कोणते कोणते आहे? टायगर, हो की नाही? टायगर, जिराफ, दोज आर वाईल्ड ॲनिमल्स. अँड पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स कोणते बघितले? कॅट, डॉग, काऊ, गोट, दीज आर पेट्स ॲनिमल्स. Pet animals are useful for us. Wild animals are harmful to us. And water animal kute rahatat? Panyamadhye rahatat, mhanun tyanna water animal mhanatat. Land animal zaminevar rahatat, mhanun tyanna land animal mhanatat. Ani kay shiklo apan? Insects. Insects. Insects mhanje kay? Kitak. Most insects have 6 legs and some insects have wings. आणि काय बघितलं आपण? बर्ड्स. बर्ड्स म्हणजे काय? यस स्टुडंट, बर्ड्स. बर्ड्स कशाला म्हणतो आपण? बर्ड्स आर द ॲनिमल्स विथ फेदर्स. फेदर्स म्हणजे काय? त्यांचे जे पिसारा असतो की नाही, फेदर्स. विंग्स. विंग्स म्हणजे त्यांचे पंख. अँड टू लेग्स अँड अ बीक विदाऊट टीथ. टू लेग्स, त्यांना दोन पाय असतात. बीक, बीक म्हणजे त्यांना चोच असते. अँड विदाऊट टीथ, आणि त्यांना दात नसतात. ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस लेसन. ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस लेसन. वी विल स्टॉप हियर. वी विल मीट अगेन इन अवर नेक्स्ट क्लास. टिल दॅट, स्टे होम, स्टे सेफ. बाय स्टुडंट्स.